अकोट तालुका सहकारी सुतगिरणीत गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या वास्तव्यास असल्याचं बोललं जात होतं आणि अखेर या सुतगिरणीतील बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. संबंधित बिबट्याचं वास्तव्य नेमकं कुठे आहे हे शोधण्यासाठी वन विभागाद्वारे कॅमेरा लावण्यात आला. काही नागरिकांनी या बिबट्याच्या हालचालीचा व्हिडिओ देखील काढला होता. वन विभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी सुतगिरणी परिसरात पिंजरा लावला. रात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात बंद करण्यात वन विभागाला यश आलं. वन विभागाचे वनपाल सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचं त्यांनी सांगितलं. सुतगिरणीच्या एका इमारतीला जमिनीजवळ मोठं छिद्र पडलंय. या छिद्रातून बिबट्या सुतगिरणीच्या इमारतीत जाणं येणं करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी खडबडून जागे झाले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी दुपारी पिंजरा लावला आणि रात्री त्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. वन विभागाने लावलेल्या कॅमेरात बिबट्याचं दर्शन झाल्याने बिबट्याचा मुक्काम सुतगिरणी परिसरात गेल्या 3 आठवड्यांपासून असल्याचं सिद्ध झालं होतं. मध्यंतरी तो दिसून आला नाही, पण त्यानंतर 10 दिवसांनी पुन्हा हा बिबट्या सुतगिरणी परिसरात दिसून आला. सुतगिरणी परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेरात बिबट्याची हालचाल टिपण्यात आली. त्यानंतर वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला. त्यानंतर वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक उपस्थित होते. प्रतिनिधी मोहम्मद जुनेद, न्यूज स्टुडिओ 24, अकोट, अकोला.